एक विद्यार्थिनी आहे प्रिया नपते, इयत्ता 8वीची विद्यार्थिनी आहे आणि तिने एक कविता लिहिली आहे माफ करा राजे, आणि ती सादर करण्यासाठी मी तिला आमंत्रित करतो. प्रिया नपते. हॅलो. सर्वात प्रथम सर्वांनी माझ्या मागे जोरदार घोषणा द्यायच्या आहेत. बुद्धांच्या विचारानुसार समता, स्वातंत्र्यता, बंधुता व न्यायावर आधारित असलेलं रयते स्वराज निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. महिला व बहुजनांसाठी पहिली शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिराव फुलेंचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा. मनुस्मृतीच्या 5000 वर्षाच्या गुलामीतून समाजाला मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून हक्क व मानवाधिकार देणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आवाज काही येत नाही, जोरात आवाज आला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. शिवसन्मान परिषदेसाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी प्रथमतः सहर्ष स्वागत करते. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर संघीय व्यवस्थेने छत्रपती शिवरायांचा जाणीवपूर्वक केलेल्या अपमानाच्या निषेधार्थ व शिवरायांच्या सन्मानार्थ सर्व स्वाभिमानी आलेल्या सर्व स्वाभिमानी जिजाऊंच्या लेकींचे व शिवरायांच्या मावळ्यांचे मी प्रथमतः सहर्ष स्वागत करते व मनपूर्वक अभिनंदन देखील करते. आपणा सर्वांना माहिती आहे दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री यांच्या हस्ते झाले आणि 9 महिन्यातच म्हणजे दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी तो पुतळा पडून त्या पुतळ्याचे तुकडे तुकडे झाले. हे समजताच मी अस्वस्थ झाले व माझ्या मनात प्रश्न निर्माण झाले. शिवरायांच्या अपमानाच्या निषेधार्थ व शिवसन्मानार्थ येथे मी माझे प्रश्न उपस्थित करू इच्छिते. माफ करा राजे मला प्रश्न पडतो, माफ करा राजे मला प्रश्न पडतो. एकीकडे महाराजांच्या पुतळ्याचे तुकडे वेचण्यात येत होते, अहो एकीकडे महाराजांच्या पुतळ्याचे तुकडे वेचण्यात येत होते, तर स्वतःला शिवरायांचे मावळे म्हणणारे दहीहंडीचे थर रचण्यात दंग का होते असा मला प्रश्न पडतो. माफ करा राजे मला प्रश्न पडतो. वर्ण व्यवस्थेनुसार शूद्र राजा होऊ शकत नाही म्हणून पुण्यातील ब्राह्मणांनी शिवरायांना विरोध केला याविषयी मी म्हणेल माफ करा राजे मला प्रश्न पडतो. माफ करा राजे मला प्रश्न पडतो. राजे आपण स्वकर्तृत्वावर रयतेचे स्वराज्य निर्माण केले, राजे आपण स्वकर्तृत्वावर रयतेचे स्वराज्य निर्माण केले, परंतु आपल्या राज्याभिषेकावेळी मनुवादी ब्राह्मणांनी क्षुद्र म्हणून अपमानित का केले असा मला प्रश्न पडतो. माफ करा राजे मला प्रश्न पडतो. माफ करा राजे मला प्रश्न पडतो. राजे आपण ब्राह्मण व ब्राह्मणी व्यवस्था नाकारून 24 सप्टेंबर 1674 राज्याभिषेक केला, राजे आपण ब्राह्मण व ब्राह्मणी व्यवस्था नाकारून 24 सप्टेंबर 1674 राज्याभिषेक केला, परंतु स्वतःला शिवरायांचे मावळे म्हणणारे आजही वट ब्राह्मणांच्या मागे का पळतात असा मला प्रश्न पडतो. माफ करा राजे मला प्रश्न पडतो.
माफ करा राजे, मला प्रश्न पडतो। राजे तुम्ही तर समतेचे पुरस्कर्ते होता, तरीही कोकणस्थ ब्राह्मण मोरोपंत पिंगळे दुधात विष का दिले होते असा मला प्रश्न पडतो। शंभू राजे वडिलांप्रमाणे शूर वीर प्रकाण पंडित व विविध भाषेचे प्रकाण पंडित होते। शंभू राजे वडिलांप्रमाणे शूर वीर प्रकाण पंडित व समतेचे पुरस्कर्ते होते, तरीही त्यांची हत्या मनुस्मृतीनुसार का होते असा मला प्रश्न पडतो। माफ करा राजे, मला प्रश्न पडतो। 350 वर्षापूर्वी 350 वर्षापूर्वी आपण बांधलेले उंच गडकोट किल्ले आजही दिमाखात उभे आहे। 350 वर्षापूर्वी आपण बांधलेले उंच गडकोट किल्ले आजही दिमाखात उभे आहे। व प्रतापगडा व 67 वर्षापूर्वी बांधलेला पुतळा तासी 120 किलोमीटर वाऱ्याच्या वेगात जसाचा तसा उभा कसा असा प्रश्न मला पडतो। माफ करा राजे, मला प्रश्न पडतो। जनतेचे लाखो करोडो रुपये चुरा करून छत्रपती शिवरायांचा पुतळा बांधला आणि तो पुतळा जाणीवपूर्वक पाडला आणि आपल्या सर्वांचा राग बघून मग्रुरीने माफी देखील मागतात। याविषयी मी म्हणेल, ईव्हीएम फ्रॉड संघीय दलाल, ईव्हीएम फ्रॉड संघीय दलाल मग्रुरीने माफी मागतात, ईव्हीएम फ्रॉड संघीय दलाल मग्रुरीने माफी मागतात। त्यांना शिवरायांपेक्षा सावरकर जवळचे वाटतात। ईव्हीएम फ्रॉड संघीय दलाल मग्रुरीने माफी मागतात तर त्यांना शिवरायांपेक्षा सावरकर जवळचे वाटतात, तर शिवरायांचा अपमानच का करतात, तर शिवरायांचा अपमानच का करतात असा मला प्रश्न पडतो। माफ करा राजे, मला प्रश्न पडतो। माफ करा राजे, मला प्रश्न पडतो। सर्वांनी माझ्या भांगे जोरदार घोषणा द्यायचे आहेत। पुन्हा एकदा सर्वांनी माझ्या भांगे जोरदार घोषणा द्यायचे आहेत। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय मूलनिवासी।